प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी मेडिटेशन हे चांगला मार्ग आहे हे शिकवण्यासाठी जिंदगी बने आसान हे व्याख्यान 14 डिसेंबर रोजी आयोजित केलं आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन सुनीता बहनजी यांनी केलं आहे. विश्वव्याख्यात प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दिदीजी यांचे सांगली नगरीमध्ये व्याख्यान संपन्न झाले. सांगलीकर ज्याची खूप दिवस आतुरतेने वाट पाहत होते त्या ब्रह्माकुमारी शिवानी दिदी यांचे जिंदगी बने आसान या विषयावरील विशेष व्याख्यान कल्पतरुण क्रीडांगण नेमिनाथ नगर सांगली या ठिकाणी 14 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सांगली यांच्या मार्फत हे व्याख्यान सर्वांसाठी खुलं असून सांगलीकरांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. ओम शांती. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मार्केटयार्ड सेवा केंद्राच्या वतीने जिंदगी बने आसान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी दिल्लीहून ब्रह्माकुमारी राजयोगिनी शिवानी दिदी येणार आहेत, ज्या विश्वविख्यात प्रेरणादायी वक्ते आहेत. हा कार्यक्रम सांगली नेमिनाथ नगर या ठिकाणी 5 ते 8 या वेळेमध्ये 14 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती प्राप्त करण्याचं माध्यम म्हणजे मेडिटेशन आहे. मेडिटेशनचं टेक्निक शिकवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं जीवन तणावमुक्त, व्यसनमुक्त, चिंतामुक्त बनवण्यासाठी, भयमुक्त बनवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला या कार्यक्रमाच्या दरम्यान ऐकायला, अनुभवायला मिळतील. तरी सर्व बंधू भगिनींना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी माझी विनंती आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.